ते आरसे हा म्हणून पुन्हा माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकराचा वाटोळ करून त्यांचा पाप डोक्यावर घेऊन मी रस्त्यानं नाही फिरू शकत. मग ह्या जर नाही म्हणतोय याला बघतो म्हणजे माझा बळी घेणार आणि हे मला कळालं. मी सांगू टाकलो कारण मी भेट देत नसतो. मला बळी पाहिजे ना. चल तुला सागर बंगला आलो चल थांबते. निघालो तर तिकडून मिळेल बोलायला लागले आणि तो कॅबिनेट समोर ठेवला आणि विशेष अधिवेशनात त्यावर चर्चा करून आणली. सगळ्यांनी एक मतान म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक एक मतान त्याला मंजुरी दिली. याच्या अगोदर याच सत्ताधारी आणि विरोधकांनी आपल्यासाठी सुद्धा एक ठराव केला होता. त्याचा त्यांना विसर पडला की तुमच्या मागणीप्रमाणे तुम्हाला जर आरक्षण द्यायचं असलं तर आम्ही सगळे विरोधक आणि सत्ताधारी मिळून एक ठराव पारित करतो. तुमच्या मागणीप्रमाणे मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल पण एक महिन्याचा सरकारला वेळ द्यावा. आपण त्यावेळेस 40 दिवसाचा दिला होता. पुन्हा दुसरा ठराव सगळ्या पक्षांना सत्ताधाऱ्यांनी मिळून केला. त्यांनी सांगितलं एवढ्या वेळेस सरकारचं ऐकावं आणि 2 महिन्याचा वेळ द्यावा. आपण त्याला 2 महिन्याचा वेळ द्यावा. तरीही मराठीच्या विरोधात फडणवीसांनी षडयंत्र रचलंच. त्यांनी 20 तारखेच्या अधिवेशनात सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी, हैदराबादचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, 1881 ची जनगणना, 1902 ची जनगणना ही घेण्याऐवजी त्यांनी ते 10% आरक्षण न टिकणार द्यायचं ठरवलं. हरकत नाही, चुका पण काय केल्या तेही सांगतो. सरकारनं चुका केल्या, आव्हान स्वीकारला, पटलावर ठेवला, एक मताने मंजुरी दिली आणि मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झालं. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं मराठा समाज 10% मागास सिद्ध. मग कायदा सांगतो जी जात किंवा जो समुदाय किंवा जो समूह मागास सिद्ध होईल त्याला ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं. 50%च्या आज 27% आरक्षणात समाविष्ट करावं लागतं. हे सरकारचं क्रम प्राप्त. त्यांनी ते न करता 50%च्या वरती वेगळा प्रवर्ग केला. आज त्याचा परिणाम असा झाला की आताची जी भरती काढली या भरतीत मराठ्यांना त्याचा लाभ होणार नाही. माननीय न्यायालयाने तसे निर्देश दिले म्हणजे तेही आरक्षण दिलं. तिसरी चूक केली ज्या दिवशी 26 तारखेला या 10% आरक्षणाची अंमलबजावणी केली त्याच दिवशी देशातलं ईडब्ल्यूएस आरक्षण सुद्धा मराठ्याचं रद्द केलं. म्हणजे मराठा ईडब्ल्यूएस पासून सुद्धा होता आणि 10% आरक्षणातून सुद्धा होता. हा यांचा कुटिरला त्यांनी तो यशस्वी केला परंतु मराठ्यांनी तो हलवून पाडला. त्यांचं स्वप्न होतं 10% आरक्षण दिल्याच्या नंतर मराठा समाज या राज्यात गुलाल उधळला. कारण 2018 मराठ्यांनी गुलाल उधळला होता. कारण त्यावेळेस मग समाजाच्या लक्षात आलं आणि माझा मराठा समाज खूप भोळा आहे, खूप विश्वास ठेवतो. मराठ्यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला होता की 10-13% आरक्षण 2018 दिले. खूप दिवसानंतर नव्हतं, आपले लेकर मोठे होतील मिळालं या आनंदात माझ्या मराठ्यांनी गुलाल 2018 राज्यभर होता उदार. परंतु त्याचाही घात झाला. पुढे चालून त्यांचेच वकील जे वकील त्यांचे शिष्य त्यांनीच याचिका दाखल केली आणि ते आरक्षण 5 मे 2021 रोजी घालवलं, रद्द झालं. लाखो पोरं त्यातून ज्या निवड झाले होते मराठ्यांची ते रडत घरी आले. ज्यांच्या निवड झाल्या त्यांना निवृत्ती आजपर्यंतही मिळाल्या नाही. तोही डाव फडणवीसांचाच. मराठ्यांचं इथून तिथून उभं वाटोळं यांनी केलं. तेच आरक्षण आता 10% दिलं पण मराठा समाज आता पहिल्यासारखा विश्वास ठेवा अधिकार नाही. तुम्ही डाव टाकला तर मराठी प्रति डाव टाकून तुमचा डावच मोडणार. म्हणजे 10% आरक्षण दिलं मराठ्यांनी गुलालच नाही उतरा. त्यांचा तीळ पापळत झाला. त्यांना वाटलं एवढं मोठं आरक्षण दिलं त्याच्यासाठी आज विशेष अधिवेशन घेतलं तरी मराठा गुलाल उतरत नाही. म्हणजे आता आपलं काय करणार. त्यांना 2018 सारखंच करायचं होतं. माय बापा
2018 ज्यावेळेस 13% आरक्षण दिलं त्यावेळेस आपल्या मायबाप माझ्या समाजानं त्यांचा उपकार लगेच फेडला. 106 आमदार त्यांना निवडून दिले. उपकार ठेवला नाही माझ्या मराठ्यांना. 30 डाव यावेळेस साधाच होता. निवडणुकीच्या तोंडावरती 10% आरक्षण दिलं पुन्हा ही निवडणूक जिंकायची आणि पुन्हा ते आरक्षण कोर्टात लपकायचं. पुन्हा मराठ्यांच्या पोराचं वाटलं. परंतु यावेळेस मराठ्यांचं नशीबच बोलवंतर होतं. मराठ्याच्या नशिबानंच मराठ्यांना साथ दिली. यावेळेस निवडणुकीच्या अगोदरच माननीय न्यायालयाने परवानगी काढून टाकलं की हे आरक्षण याचा नोकरीत लाभ होणार नाही म्हणून. असं मला मीडियाच्या माध्यमातून बांधवांच्या माध्यमातून कळालं. मी पण आणखी निकाल वाचलेला नाही. म्हणजे हे आरक्षण दिलं मग त्यांना 10% घेतलं पाहिजे मराठ्यांनी. हे त्यांचा डाव होता. पण मराठ्यांनी गुलाल उगाळच नाही. मग त्यांना वाटलं मराठी जर गुलाल उगाळायचं असं आपण एक काम करू. त्यांनी त्यांच्यातच गुलाल उगाळायचं होतं. 5-5 जण जमले मुंबई तिथे त्याचा पुरवठा किती आणि तिथे त्याचा पुरवठा किती गुळा गुलाल भरायला आता एकमेकाच्या कापड्यावर बसायचं. त्या इमंत्र्याचं जर चेपीवर टाकला केसं नाही फिसं नाही तो पुरवठ्याचा आणखी लाल जरत दिसतोय देऊ जसा बैलाचा गुळा फेकला त्याचा आम्ही. मराठ्यांनी नाही उगाळा गुळा. मग त्यांनी सुरुवात केली दुसरा डाव. मी फडणवीस साहेबांबद्दल 6 महिन्यात 1 शब्दही बोललेलो नाही. एकही शब्द. पण जर चुकला मग तो मराठ्याचा असू नाही तो कोणत्या पक्षाचा असू त्याला वाजविल्याशिवाय सोडतच नाही. कारण मी माझ्या मराठ्यांशी प्रामाणिक तुमच्याशी नाही. मी माझ्या समाजाला दैवत मानलेलं आहे मायबाप मानलेलं. मी त्यांच्याशीच प्रामाणिक आहे तुमच्याशी नाही. मी तुम्हाला नाही फुटू शकत. तुम्ही धमक्या टाकून खूप पोरले असते. तुम्ही माझ्या नादाला लावू नका पडू साहेब. तुम्ही करत माणसाला खेटला. तुम्ही माझा नादच करू नका कसा कसला. कारण मी ऐकू शकत नाही. मी निष्ठावान आहे माझ्या समाजावर निष्ठा आहे माझी. मी माझ्या समाजाला मायबाप मानलेलं आहे आणि मायबाबाशी बापाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. त्यांनी डाव टाकला याला 10% घ्यायला लावा अशी सागर बंगल्यावर बैठक घेतली आणि त्या बैठकीत ठरवलं त्यांनी 10% जर तो म्हणला हे 10% टिकतंय चांगलं आहे मराठ्यांचा फायदा आहे तर मराठे हो म्हणतील. मराठे त्याचा ऐकतेत आणि त्यो पण मराठ्यांचा ऐकतो. कारण मी माझ्या मराठ्यांचा ऐकतो. त्याच्याशिवाय मी पुढं चलतच नाही. पण मी नाही हो म्हणू शकत. कारण जे आरक्षण टिकणार नाही ते आरक्षण हा म्हणून पुन्हा माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकराचा वाटोळ करून त्यांचा पाप डोक्यावर घेऊन मी रस्त्यानं नाही फिरू शकत. मग हा जर नाही म्हणतोय याला बघतो बाकीचं मी बघतो. वारे गृहमंत्री बाकीचं मी बघतो. म्हणजे सत्याच्या आणि मराठ्यांच्या मधला मी काटा याला बाजूला सारखा. निष्ठावान फोडणं खूप अवघड आहे. दुसरा कोणी असता तर आपण फोडला असता. निष्ठावान फुटू शकत नाही. त्याची समाजावर निष्ठा आहे तो समाजाला दैवत म्हणतो. तो फुटणार नाही त्याला गुटिल्याशिवाय पर्याय. म्हणजे माझा बळी घेणार आणि हे मला कळालं. मी सांगून टाकलो कारण मी भेट घेत नसतो. मला बळी पाहिजे ना. चल तो या सागर बंगल्यावर आलो चल थांबते तो निघालो तर तिकडून मिळेल बोलायला लागले. म्हणतेत या सागर बंगला हा शासकीय तुमचं स्वागत आहे आणि मी 8 किलोमीटर गेलो कवळत लावून घेतली. चांगलं नाही हे वागणं. तुम्ही पालकात्व स्वीकारल्या राज्याचं एका मोठ्या पक्षाची जबाबदारी तुमच्यावर. कायद्याचं पालन करणं तुमची जबाबदारी. काय झालं असं नसं झालं माहित नाही. परंतु आपले मायबापाच्या भूमिकेत आपण एक राजगादी आपण स्वीकारली या जनतेनं.